चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी EVM हटाव अशी मागणी करत भव्य मोर्चा काढण्यात आला. सोबतच शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळावा, OBCची जातनीय जनगणना व्हावी व KG-PG शिक्षण फ्री व्हावे आणि नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद व्हावे या मागण्यासुद्धा यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा काटा गेटपासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आंदोलकांनी आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनात केली. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार मतदान यंत्राच्या सहाय्याने आले असल्याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला देण्यात आले, मात्र त्यावर पांघरून घातले जात आहे. मतदान यंत्राच्या बळावर सत्ताधारी भाजपा 405 नारा देत आहे. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर अभिलाषा गावतरे म्हणाल्या की देशात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना आम्ही दिलेली मते कुणाला जातात हे कळण्याचा मार्ग नाही. शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत सुविधाही मिळणे कठीण झाले आहे. आज देशातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, शिक्षक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका अशा वर्कर सगळे आंदोलन करून राहिले आहेत, पण या देशातल्या सरकारला कोणाचीही सूत घेण्याची काळजी नाही आहे. किंबहुना यांचे शोषण करायचे, शेकडो शेतकऱ्यांचे प्राण त्यांनी घेतले. शिक्षकांवर लाठी हल्ला करतात, विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करतात, कारण त्यांना आता त्यांच्या मतांची गरज राहिली नाही. कारण त्यांच्या विरोधात जरी मतदान झाले तरी ते सत्ताधारी EVMच्या माध्यमातून स्वतःकडे वळते करतात. आयोजित EVM हटाव या मोर्चाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. खूप मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत बल्लारशाला आणि संपूर्ण विभागातून, या क्षेत्रातून, पंचक्रोशीतून लोक आलेले आहेत. आणि ही जी EVM मशीन आहे जी या सगळ्या प्रश्नांना, समस्यांची जड आहे, त्या EVM मशीनला हटवा आणि या देशात परत बॅलेट पेपरनी मतदानाची प्रक्रिया आणा हे मागणं या सगळ्या भारतीयांचं आहे. आज देशात जे काही घडत आहे, आज देशात शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे, आज देशात बेरोजगारांना न्याय मिळत नाही आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, या देशात भ्रष्टाचार वाढलेला आहे, या देशामध्ये न्यायव्यवस्था तडीस गेलेली आहे आणि कुठलीच स्वायत्त संस्था जी लोकांच्या रक्षणार्थ, लोकांच्या अधिकारासाठी बनवल्या गेलेली होती या भारतामध्ये, ती सगळी व्यवस्था आज एका पक्षाच्या हातात गेलेली आहे आणि त्यांच्या हातातल्या बाहुल्यांसारखं काम करत आहे. आणि ते सगळं घडत आहे फक्त EVM मुळे. आणि ज्या पक्षाला असं वाटतं की आम्ही 400 वर होणार, त्या लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवावे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवावं तर आम्ही मानू. पण ही सगळी गडबडी करून ते जर जिंकून येणार असतील, या संविधानाला आणि देशाला आणि लोकशाहीला जर धोका करणार असतील तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही याच्या विरोधात वारंवार उतरू. जोपर्यंत ते हटत नाही तोपर्यंत उतरू.